सुसज्ज असं कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर त्याच बैठकीमध्ये त्या दिवशी आदरणीय बाळासाहेबांनी कलेक्टर साहेबांना एक प्रस्ताव दिला होता की येणाऱ्या दिवसामध्ये कोविडची वाढती संख्या आणि दुसऱ्या लाटेचा जो प्रभाव आहे, दुसरीकडे अकोला महापालिकेच्या क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने काहीही उपाययोजना कोविडच्या संदर्भामध्ये केल्या गेलेली नाही आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढेल, पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा सुद्धा निर्माण होईल, अशा वेळेला आज आपण ते बाकीचे आदरणीय बाळासाहेबांनी एक 15-20 दिवसापूर्वी वर्तवलं होतं त्याची परिणाम आपल्याला दिसत आहेत की अकोल्यामध्ये आज ऑक्सिजनचा बेड मिळणं किती कठीण झालेलं आहे. या सगळ्यांवर उपाय म्हणून बाळासाहेबांनी एक प्रस्ताव दिला होता की एक PSA टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन म्हणून. या PSA टेक्नॉलॉजीच्या ऍक्च्युली IIT लोकांनी शोधून काढलेली टेक्नॉलॉजी आहे आणि एखादा ऑक्सिजन प्लांट जर टाकतो म्हटलं इंडस्ट्रियल युजसाठीचा तर त्याला कमीत कमी उभारायला 2 महिने लागतात, परंतु PSA टेक्नॉलॉजीद्वारे हवेतलं ऑक्सिजन थेट घेऊन त्याला कॉम्प्रेसरद्वारे वेगळं करायचं, कारण की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे त्याच्यात नायट्रोजन पण असतो, नायट्रोजन सेपरेट करून त्यातला ऑक्सिजन थोडा काढून घ्यायचा आणि तो सिलिंडरमध्ये फिलअप करून तो द्यायचा. ही टेक्नॉलॉजीचा हा युनिट फार अगदी 25-30 दिवसांमध्ये उभं राहू शकते असं एक मॉडेल आहे, हे उभारायला पाहिजे आपण असा प्रस्ताव दिला होता. तेव्हा माननीय कलेक्टरसाहेब जितेंद्रजी पापळकर यांनी अतिशय सकारात्मक या प्रस्तावाला प्रतिसाद दिला आणि आम्हाला आज जाहीर करताना अतिशय आनंद होतो की प्रशासनाने हा प्लॅन बाळासाहेबांचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि येत्या एका महिन्याच्या आत, म्हणजे 1 महिना आम्ही जास्ती सांगतोय, त्याच्याही आतमध्ये हा O2 प्लॅन जो आहे PSA टेक्नॉलॉजीचा, हा प्लॅन अकोलेकरांच्या सेवेमध्ये अकोल्याच्या प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात येईल आणि या प्लॅनच्या माध्यमातून जवळजवळ रोजचे 25-30 जम्बो सिलेंडर इतकं ऑक्सिजन त्यातून आपल्याला मिळू शकतो, याची किंमत आज दिवसाला 33 लाख रुपये इतकी होते आणि या प्लॅनमुळे नक्कीच अकोल्यातल्या अकोलेकरांमध्ये जे दुर्दैवाने ज्यांना कोविडची लागण झालेली आहे त्यांना एक मोठा दिलासा बाळासाहेबांच्या माध्यमातून इथे मिळतो आहे आणि यासाठी आम्ही प्रशासनाचे अतिशय मनपूर्वक आदरणीय कलेक्टर साहेबांचे आणि त्या सगळ्या टीमचे त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी अकोल्यासाठी उत्तम असं एक प्रोजेक्ट अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी सुरू करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे, टेंडरिंगची प्रक्रिया पण आता संपत झालेली आहे आणि लवकरच हा फ्लॅट जो आहे हा अकोलेकरांसाठी आता कार्यान्वित होईल.